जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, जे नाव आहे शेट माणूस क्रिएशन। तर आपण आज फुलकडक असा व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत, ते पण अलाइट मोशन ॲपवरून। तुम्ही आता जो एक परव्यू पाहणार तो व्हिडिओ आपण करणार आहोत, घ्या तुमचा परव्यू। ओके, तर तुम्हाला देखील असं तुमचा लायरिक स्टेटस करायचा असेल क्रिएट, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। कारण हा व्हिडिओ आपण खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत, पण हे करणं तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अजूनही तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि ह्या व्हिडिओचं जे काही मटेरियल आहे ते आपण मटेरियल झिप फाईलच्या द्वारे दिलेलं आहे। त्या झिप फाईलला एक पासवर्ड आहे, पण तो पासवर्ड ह्या व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये आहे। तर तो पासवर्ड तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला हे पासवर्ड 100% मिळून जाईल। चला तर आपण थोडा वेळ न घालता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। ओके, तर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर जॉईन करा, कारण तिथं आपण सगळ्या व्हिडिओचे मटेरियल वगैरे देतच असतो। त्याचबरोबर आपण इथं काय अलर्ट मोशन देखील पिन करून ठेवलेला आहे वरती, तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता। चला तर आपण स्टार्टिंग करूया। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रीसेट लिंक दिलेली आहे, ती सिम्पली अशी ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर ते अशा प्रकारे लोडिंग येईल। मी ह्या प्रीसेट लिंकचे क्रेडिट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर ओके, अशा प्रकारे काय लोडिंग येईल। लोडिंग घेतल्यानंतर अशी स्क्रीन येईल व्हाईट कलरची, नंतर व्हेरीफाईंग लिंक असं लिहून येईल तुम्हाला, इथे लिंक व्हेरीफाय होतात। नंतर आपल्याला सिम्पली इम्पोर्टच्या बटनावर टच करायचं आहे। टच केल्यानंतर थोडीफार लोडिंग येईल। ओके, डन झालं। आता सिम्पली आपल्याला इथून काय करायचं ना, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करायचं आणि तीन नंबरचा विषय आहे त्यावरती टच करून ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड घ्यायचा। नंतर इमेज आणि व्हिडिओवर जायचं, व्ह्यू ऑल म्हणायचं आहे। आणि मी जी तुम्हाला एक ही फोटो दिलेला आहे लिरिक्स खिडकी विंडोचा, तो सिम्पली असा ॲड करायचा आहे, इथे बरोबर सेट करायचा आहे। आणि असं काय नाही की तुम्ही हेच सॉन्ग ॲड करायचं, तुम्ही कोणतं देखील तुमचं आवडीचं सॉन्ग ॲड करू शकता। तर ओके, आपल्याला स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवरती टच करायचं, ॲडीवरती जाऊन आपलं जे काही सॉन्ग आहे ते ॲड करायचं आहे। ओके, कॉपीराइट पडू शकते मॅम, म्हणून मी आवाज कमी करतो माझा इथून। नंतर ही पूर्ण जी शेवटची इमेज आहे ती 30 सेकंदापर्यंत करून घ्यायची। 30 सेकंदापर्यंत केल्यानंतर आपल्याला सिम्पली एकदा आपली स्टार्टिंगची लयरी ऐकायची। ओके, तर स्टार्टिंगचं आपली बरोबर इथे 2:27 येते, 2:27 येते। तर त्यावर स्टार्टिंग लिहायचं, प्लसवरती टच करायचं आहे आणि टेक्स्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे। आणि इथं जे काय लिरिक्स आहे नशा नशा 13 बरोबर। तर ओके, तर सिम्पली व्हाईट कलर चूज करायचा, नंतर फॉन्ट्समध्ये जायचं आहे। आणि तुम्हाला इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार फॉन्ट ॲड करू शकता, पण इथं ह्याला हा फॉन्ट योग्य दिसतो म्हणलं हा मी ॲड करून टाकतो। ह्याच्या जागी दुसरे आपला आधी फॉन्ट हा होता, तुम्ही कोणता देखील फॉन्ट टाकू शकता, तसं काय नाही आहेत। तर ओके, इथपर्यंत आपल्याला 2:27 खेचून घ्यायची आहे। ओके, खेचल्यानंतर आपल्याला सिम्पली असं ह्याच्यावरती टच करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे, ती छोटी करायची आहे। आणि जी मूवचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे। स्टार्ट लेवन इथं तुम्हाला चिन्ह दिसते इथं प्लसचं, त्यावरती टच करायचं आहे। आणि इथून सिम्पली थोडीशी अशी रोटेट करायची, रोटच्या ऑप्शनवरती जाऊन। आणि इथं थोडं पुढं यायचं आहे, असे एकदम वरती जंप केल्यासारखं करायचं आहे, आणखीन थोडं पुढं जायचं आहे। आणि नंतर त्याला असं सिम्पली खाली घ्यायचं आहे आणि रोट इथं 2 नंबरच्या रोटेटच्या ऑप्शनवरती जाऊन त्याला असं थोडं वाकडं रोटेट करायचं आहे। नंतर डायरेक्ट आता 2 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथे जायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता। तर ओके, तर लास्टला यायचं एकदा
नंतर त्याला सिम्पली असं खाली खेचून घ्यायचं आहे. तुम्ही कसं देखील तुमच्या आवडीनुसार कसं करू शकता. तर ओके, एकदा आपण पाहूया. तर ओके, तर सिम्पली इथून बॅक यायचं. एकदा बॅक आल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं ना. आत्ता आपण जो इफेक्ट ॲड केला होता त्याच्यावरती टच करायचा. इफेक्ट्सवरती जायचं आहे. इफेक्ट्सवरती गेल्यानंतर कॉपी इफेक्ट्स करायचं आहे. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक यायचं आहे. नंतर ह्या आत्ताच्या टेक्स्टवरती टच करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं मोशन ब्लरचं ऑप्शन भेटून जाईल. तर मोशन ब्लरचं असं पूर्ण जे आहे ते कमी करून टाकायचे आहे. ते स्ट्रेंथ कमी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते काय दिसत नाही. नंतर आता गाण्यानुसार आपले जे काही लायरिक्स आहेत ते लावून घे तुम्ही. या लायरिक्स तुम्ही गुगलवरून तुमचं जे काही सॉन्ग आहे ते घेऊ शकता. तर मी आधी सगळ्या लायरिक्स त्याच्या जागेनुसार पेस्ट करून घेतो. ओके मित्रांनो, तर मी आता तुम्ही पाहू शकता ऑल लायरिक्स ॲड केलेले आहेत. त्यांना तो दिलेला इफेक्ट देखील ॲड केलेला आहे आणि त्यांना मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन असं सेट देखील केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर एवढे केल्यानंतर आपली आता एक लास्ट स्टेप आहे. नंतर प्लसवरती टच करायचं. इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू ऑल म्हणायचं आणि मटरमध्ये तुम्हाला एक सन पी एन जी भेटून जाईल. ही ती सिम्पली अशी ॲड करायची. ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन त्याला छोटी करायची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्ही. हा व्हिडिओ जर आपण पूर्णपणे अख्खं कसं सगळ्यांना सगळ्या म्हणजे सगळ्या वर्ड्सला कशी लायरिक ॲड करायची म्हणजे कसं इफेक्ट ॲड करायचं ते सांगत जर बसलो असतो तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून मी व्हिडिओ डायरेक्ट स्किप केला. आता सनला लाईटन करायचं आहे. आपण लाईटन जर तुम्हाला मी मल्टिप्लाय करतो कारण मला मल्टिप्लाय आवडतोय, थोडा दिसतोय, चांगला दिसतोय. म्हणून तुम्हाला जसं ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवू शकता. तर सिम्पली त्याला थोडंसं छोटं ॲडजस्ट करायचं आहे असं. ओके, तर ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला याचे स्टार्टला येऊन प्लसवरती टच करून इफेक्ट्सवरती जायचं आणि ॲड इफेक्ट म्हणायचं. ॲड इफेक्ट म्हणल्यानंतर तुम्हाला इथं विजिबिलिटी आणि ओपेसिटीचं ऑप्शन भेटून जायचं. तर ब्लिंकवरती जायचं आहे आणि त्याची थोडीशी पूर्ण जी काही आहे ती स्ट्रेंथ ती पूर्ण वाढवायची पाहायचं आहे कसं ते. तर ते योग्य नाही दिसलं म्हणून आपण परत त्याला थोडेसे ब्लिंकवरती जायचं आहे आणि त्याचं थोडंसं स्ट्रेंथ कमी करून टाकायचं आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता कॉपीराईट पडेल माझ्यावर. आता तुम्ही बघितलेलं आहे मी वन बाय वन लायरिक्स ॲड केल्या. ह्या सर्व लायरिक्स मी गुगलवरून घेतल्या. तुम्ही तुमच्या जे काय सॉन्ग आवडतं ते घेऊन त्याचे लायरिक्स ॲड करायचे आहेत आणि मी त्याला अशी इफेक्ट द्यायची आहे. तर आता आपला लोगो ॲड करायचा इथे. ओके, तर लोगो ॲड केलेला आहे. आता त्या लोगोला नीट असं मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन छोटं करून घेतो पहिल्यांदा. नंतर त्याला मूव एक नंबरच्या मूवच्या ऑप्शनवरती जाऊन त्याला छोटंसं असं ॲड करून घेतो. ठीक असं. ओके, तर तुम्ही पाहू शकता हा खूप म्हणजे खूप सोपा व्हिडिओ. आता हा व्हिडिओ जरा थोडा या लोगोमुळे. ओके, तर आता तुम्ही पाहू शकता एकदम ओके झालेला आहे. हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त होता. तुम्हाला आवडलंच तर कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते सांगत. चला आपण 100% ते व्हिडिओ करत जाऊ. चला तर थोड आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र. मला गर्व आहे, मी आहे मराठा. मला गर्व माझे शिवाजी राजेचा. मला गर्व माझे मराठी मातीचा. मला गर्व आहे.